नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील शब्दसंपत्ती हा घटक अभ्यासणार आहोत. मग आपल्या मराठी शब्दामध्ये अनेक असे शब्द आहेत, म्हणजे अनेक अशा शब्दांच्या संपत्ती आहे, ज्याला आपण खनि म्हणजे संपत्ती, शब्दसंपत्ती असे म्हणत असतो. म्हणजे शब्दांची संपत्ती आहे, जे आपण इतर भाषेतून आणलेले शब्द असेल, किंवा मग आपल्या भाषेतील मूळ शब्द असेल, किंवा मग जे शब्द असतात की जे आपल्या भाषेमध्ये त्याला एका शब्दाला अनेक शब्द असे असतात, काही शब्द असे असतात की त्या शब्दांचा आपल्याला विरुद्ध शब्द आपल्याला म्हणजे त्याचा त्या शब्दांचा असतो. जसं बघा, विविध शब्द असतात की एका म्हणजे एका शब्दांपासून अनेक शब्द, जसं अनेक शब्दांपासून एक शब्द निर्माण करणे, अशा सगळ्या शब्दांना शब्दांची संपत्ती असे म्हणत असतात. म्हणजेच काय, तर शब्दांचा खजिना असं म्हणत असतात. तर आपण असंच एक आज बघणार आहोत, जे आपण आपलं मूळ व्याकरण, ज्याला आपण म्हणतो की जे आपण म्हणजे पाचवीपासूनच आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये असतं, जसं समानार्थी शब्द म्हणा, विरुद्ध अर्थी शब्द म्हणा, की हे सगळे शब्द आपल्याला पाचवीच्या अभ्यासक्रमापासूनच आपल्याला ते आहेत. तर आपण आज समानार्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द आणि सहसंबंध शोधणे हा व्याकरणातील हा एक प्रकार आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूया समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द म्हणजे काय, की एकच शब्द म्हणजे एक समान शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दांचा तसाच शब्द आपल्याला काय करायचा असतो, लिहायचा असतो, त्याला समानार्थी शब्द म्हणतात. समानार्थी शब्दाला बघा, अजून प्रतिशब्द किंवा पर्यायी शब्द असे देखील म्हणत असतात. तर आपण बघूया समानार्थी शब्द, मी काही फळ्यावरती लिहिलेले आहे ते आपण बघूया. जसं बघा, अंधार, अंधाराचे अनेक समानार्थी शब्द इथे मी लिहिलेले आहे, म्हणजे प्रतिशब्द लिहिले आहे. जसं अंधार म्हणजे काळोख, तम, अंधकार, हे तिन्ही अंधकारला काय आहे, समान शब्द आहे, म्हणजे एकाच अर्थाचे शब्द आहे. जसं अंधार, काळोख, तम, अंधकार. जसं आई, आईला देखील आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक समान शब्द आहे, प्रतिशब्द आहे. जसं बघा, आई म्हणजे काय, तर माऊली, जननी, माता, माय, मातोश्री असे. जसं तिसरा आहे आकाश, आकाशचा समानार्थी शब्द आहे आभाळ, नभ, गगन, अंबर अशा पद्धतीने. नंतर आहे आरती, आरतीचं आहे प्रार्थना, भजन, उत्सवचं काय आहे, समारंभ, सण असं. जसं ऋतू, ऋतूचं आहे मोसम. जसं करुणा, करुणाचं आहे दया. ह्या पद्धतीने आपले जे काही एका शब्दाचे अनेक शब्द म्हणजे पर्यायी शब्द ज्याला आपण म्हणतो, त्यालाच समानार्थी शब्द असे म्हणत असतात, ते आपण बघितले. आता आपण विरुद्ध अर्थी शब्द म्हणजे काय ते आपण बघणार आहोत, की एक शब्द दिलेला असतो त्याचाच विरुद्ध असलेला शब्द आपल्याला लिहायचा असतो, त्याला विरुद्ध अर्थी शब्द असे म्हणतात. विरुद्ध अर्थी शब्दाला उलट अर्थी शब्द असे देखील म्हणत असतात. म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याचा उलट अर्थी शब्द आपल्याला काय करायचा असतो, लिहायचा असतो. जसं बघा, काही शब्द मी इथे फळ्यावरती दिलेले आहेत. जसं बघा, अधिक, त्याला जेव्हा आपण विरुद्ध अर्थी शब्द लिहितो तेव्हा आपल्याला असं गुणाकाराचं जे चिन्ह असतं ते आपल्याला द्यावं लागतं. जसं बघा, अधिक, नंतर काय, त्याचा विरुद्ध अर्थी शब्द काय, उणे. जसं अनाथ, अनाथचं सनात. अनावृष्टी, अनावृष्टीचं काय आहे, अतिवृष्टी. जसं अबोल, अबोलचा विरुद्ध अर्थी शब्द काय आहे, बोलका. अलीकडे, अलीकडचा त्याचा विरुद्ध अर्थी आहे पलीकडे. जसं आत, विरुद्ध अर्थी शब्द बाहेर. आशा, निराशा असे काही शब्द मी फळ्यावरती लिहिलेले आहे. तसंच मी हा व्हिडिओ पाठवताना तुम्हाला भरपूर असे विरुद्ध अर्थी आणि समानार्थी शब्द मी त्याबरोबर तुम्हाला पाठवणार आहे. त्यानंतर आपण आपला जो तिसरा प्रकार आहे शब्दसंपत्तीचा तो बघूया. त्यानंतर आपण बघूया सहसंबंध जोडणे. आता शब्दातील सहसंबंध कशा पद्धतीने जोडतात. जसं बघा, सहसंबंध म्हणजे दोन शब्दांमधला अर्थछटेचा, आशयाचा किंवा शब्दरूपाचा संबंध होय. म्हणजे बघा, उदाहरणार्थ संस्कृत या शब्दाचा सुसंस्कृत, सांस्कृतिक व संस्कृतिक या शब्दाशी अर्थछटेचा संबंध आहे. जसं बघा, मी इथे काही शब्द घेतलेले आहे. जसं बघा, संस्कृत, संस्कृती आणि विकृत, याच्यामध्ये काय की संस्कृत आणि संस्कृती हे काय आपल्याला सारखे सारखे वाटतात. म्हणजे यांचे अर्थ जरी वेगळे आहे तरी संस्कृत आणि संस्कृती हे काय आहे, म्हणजे संस्कृत हे काय, संस्कृती म्हणजे काय, जपणारं असं, आणि विरुद्ध अर्थी शब्द झाला आहे हा काय, विकृत. म्हणजे हे दोन्ही समान झाले आणि हा जो विरुद्ध अर्थी शब्द इथं आलेला आहे. म्हणून आपल्याला जर असं विचारलं गेलं की सहसंबंध शोधा,
म्हणजे ह्या तीन शब्दांचा आपल्याला सहसंबंध जोडायचा आहे. म्हणजे जसं तीन शब्द दिलेले राहतील, संस्कृत सुसंस्कृत सॉरी संस्कृत संस्कृती आणि विकृत, तर आपल्याला यातील वेगळा शब्द कुठला आहे तर विकृत. जसं दुसरा आहे इतिहास, ऐतिहासिक आणि भूगोल. याच्यामध्ये बघा इतिहास, ऐतिहासिक आणि भूगोल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दोघांचं काय म्हणजे इथं हे लिहायचं आहे भूगोलाचं. जसं इतिहास म्हणजे इक आलेला आहे याच्यामध्ये प्रत्यय, इतिहास इतिहास आणि ऐतिहासिक म्हणजे काय तर दोन्ही अर्थ सेम आहे परंतु भूगोलाचा काय अर्थ वेगळा आहे. मग इथं तुम्हाला काय लिहायचं भूगोलाचा प्रत्यय म्हणजे संबंध असलेला शब्द. जसं भूगोलाचं काय भौगोलिक म्हणजे इतिहास ऐतिहासिक, तसं भूगोलाचं काय भौगोलिक. अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. जसं इतिहास ऐतिहासिक आणि भूगोलाचं आपल्याला काय इथे लिहावं लागेल भौगोलिक. जसं तिसरा आहे बघा वाघ शूरता ससा भित्रेपणा. म्हणजे वाघ कसा असतो शूर असतो बरोबर. जसं वाघाचं इथं काय स्वभावाची शूरता आपल्याला दाखवलेली आहे आणि ससेचं काय भित्रेपणा मग आपल्याला लिहावं लागेल. जसं वाघ त्यांनी दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी शूर असतो, ससा कसा असतो तर भित्रा असतो असं आपल्याला लिहावं लागेल. सॉरी गटात न बसणारा शब्द. आता त्याच्यामध्ये काही प्रश्न असे विचारले असतात की गटात न बसणारे शब्द लिहा. जसं बघा आपल्याला गटात न बसणारे शब्द हे अशा पद्धतीने ओळखायचं असतात जसं त्याचा आशय रूप लिंग जाती इत्यादी बाबतीमध्ये तो कसा असला पाहिजे वेगळा असला पाहिजे. जसं म्हणजे जर जे शब्द आपल्याला दिले आहे तर चारींपैकी त्यांची जात वेगळी असली पाहिजे किंवा लिंग वेगळे असलं पाहिजे. म्हणजे म्हणजे बाकीच्या शब्दांचे सेम येतात परंतु त्यातला एक शब्द असा असतो की तो वेगळा असतो, तर तो वेगळा शब्द आपल्याला बॉक्समध्ये लिहायचा असतो. उदाहरणार्थ आपण बघूया जसं बघा भाजी भाकरी आमटी आणि भात. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की आमटी भाकरी हे शब्द काय आहे सगळे स्त्रीलिंग आहे. जसं ती भाजी आपण म्हणत असतो, जसं ती भाकरी आपण म्हणतो, ती आमटी म्हणतो, परंतु ती भात आपण म्हणत नाही तर तो भात आपण म्हणतो. म्हणजे हा शब्द काय झाला पुल्लिंग झाला म्हणून हा शब्द काय झाला इथं वेगळा झाला बरोबर. म्हणजे हा शब्द त्यातली ह्या चारींमधला हा वेगळा शब्द आहे म्हणून आपल्याला गटात न बसणारा शब्द कुठला आहे आपला तर भात. जसं बघा तीन इथं काही शब्द दिले, दुसरं उदाहरण बघूया वडे तडे पेढे सडे खेडे. आता याच्यामध्ये हा खेडे जो आहे तो काय आहे तर अनेकवचनी शब्द इथं आलेला आहे. जसं वडे तडे पेढे आणि सडे हे काय सगळे अनेकवचनी आहे आणि हा खेडे हा काय आहे सॉरी हे सगळे एकवचनी आहे आणि खेडे हे काय आहे खेडे हे अनेकवचनी शब्द इथं आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण गटात न बसणारा शब्द वेगळा करून दाखवणे किंवा मग शब्दांशी असलेला संबंध कशा पद्धतीने दर्शवतात. जसं असे शब्द दिलेले असतात त्यातला दोन शब्द सेम असतात म्हणजे एका शब्दाचा अर्थ दिलेला असतो तर दुसरा शब्द आपल्याला काय करायचा असतो तिथं लिहायचा असतो. आणि काही शब्द असे असतात की म्हणजे ह्या पद्धतीने की त्यांचे लिंग रूप वगैरे ह्यानुसार ते वेगळे असतात तर त्यातील गटात न बसणारा शब्द आपल्याला लिहायचा असतो. अशा पद्धतीने आपण सहसंबंध शोधणे हे बघितले. आता बघा त्यातील एक अनेक शब्दांपासून एक शब्द कशा पद्धतीने लिहितात ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघूया की शब्द याच्यामधील शब्दांमधील जोड शब्द कशा पद्धतीने लिहितात. जसं बघा जोड शब्द काय आहेत लिहिलेले मी इथे, जसं अक्राळ विक्राळ काबाड कष्ट गल्ली बोळ चढ उतार ठाक ठीक दाना गोठा काळ वेळ असे अनेक शब्द आहेत. जसे बघा आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे आपल्याला शब्दसमूह दिलेला असतो त्यातील त्यातून आपल्याला एक शब्द तयार करायचा असतो म्हणजे एक शब्द आपल्याला तयार करायचा असतो एका शब्दसमूहापासून. जसं बघा ईश्वर असे मानणारा त्याला एक शब्द तयार केला आहे ईश्वर मानणारा कोण असतो तर आस्तिक ज्याला आपण म्हणत असतो. जसं दुसरं आहे ईश्वर नाही मानणारा तो कोण असतो तर नास्तिक. जसं भाषण देणारा कोण वक्ता. जसं कविता करणारा कवी असे म्हणजे शब्दसमूह दिलेला असतो त्यातील एक शब्द आपल्याला लिहायचा असतो. त्यानंतर काही शब्द असे असतात की एक शब्दाचे भिन्न शब्द म्हणजे एक शब्द असतो त्याचे भिन्न अर्थ असतात भरपूर असे अर्थ असतात. जसे बघा अंकचं आकडा संख्या किंवा मांडी असं होतो. जसं अंतरचं मन भेद किंवा लांबी. जसं अंबर या शब्दाचं आकाश
वस्त्र म्हणजे त्या अंबर या शब्दाचे दोन अर्थ, जसं ऋण, ऋण या शब्दाचे पण अर्थ होतात भरपूर, जसं बघा कर्ज, उपकार, वजाच वजाबाकीचे चिन्ह, ऋण म्हणजे आपण वजाबाकीच्या चिन्हाला देखील म्हणत असतो. जसं जल, जलद ह्या शब्दाचे देखील दोन अर्थ होतात, जसं लवकर किंवा ढग हा जलद जलद शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे अशा पद्धतीने शब्दसंपत्तीमध्ये आपले भरपूर असे शब्द असतात की जे आपण अशा पद्धतीने त्याचा वापर करत असतो. जसं काही शब्द असे असतात की ते ध्वनिवर्धक असतात, जसं बघा आपल्याला घंटाचा घणघणाट अशा पद्धतीने म्हणजे शब्द असतात, जसं घंटाचा घणघणाट, डासांची भुणभुण, जसं ढगांचा गडगडाट, अशा पद्धतीने अनेक शब्द आहेत. त्यानंतर काही शब्द असे असतात की पशु पक्षींचे आवाज असा, जसं बघा कुत्र्याचे काय भुंकणे, जसे गायीचे हंबरणे किंवा मग मांजरीचे म्याव म्याव करणे आपण असं म्हणतो. अशा पद्धतीने भरपूर असे शब्द आहे की जे आपले शब्दसंबंधीमध्ये मोडतात. अजून कुत्र्याचे पशु पक्ष्यांचे जे पिल्लू असतात, जसं बघा कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात, म्हणजे कुत्र्याचं काय असतं, पिल्लू असतं. तर आपण असे जे काही शब्द आहेत ते आपण थोडे बघणार आहोत. त्यानंतर बघा प्राणी व त्याची पिल्ले, जसं कुत्र्याचे काय असते, पिल्लू असते, गायीचे वासरू असते, गाढवाचे शिंगरू असते, घोड्याचे शिंगरू असते. जसं प्राणी व घरे, जसं उंदीर हा कशात राहतो, बिळात राहतो, पक्ष्यांचे काय असते, घरटे असते, तसे भरपूर असे जे आपले शब्दसंपत्तीमध्ये अनेक शब्द आहे. जसं काय की म्हणजे कुठला पक्षी कशात राहतो किंवा मग कुठला प्राणी कशामध्ये राहतो, जसं काही जे म्हणजे काही पदार्थ जे असतात की कशाला आपण गोड म्हणतो, हे आपलं काय झालं, सामान्य ज्ञान झालं. जसं बघा सामान्य ज्ञानमध्ये काय येतं की काही जे चवीचे पदार्थ असतात, जसं बघा गोड हा कसा, गोड काय असतो तर आंबा असतो, खारट काय असतं तर मीठ असतं, तसं कडू काय असतं तर कारलं, औषधी हे कडू असतं, म्हणजे ह्या ज्या काय असतात त्या चवी. जसे असे म्हणजे काही म्हणजे फुलं पक्षी जे असतात, जसं पक्ष्यांच्यामधील म्हणजे फुलांचा जो राजा तो काय झाला, कमळ. जसं प्राण्यांचा राजा कोण आहे, तर सिंह. ह्या पद्धतीने आपले जे सामान्य ज्ञान आहे ते देखील शब्दसंपत्तीमध्ये येत असतं. तर अशा प्रकारे आपण समानार्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द व सहसंबंध कशा पद्धतीने जोडायचं आणि आपला जो शब्दांचा जो शब्दसंपत्तीचा जो भांडार आहे म्हणजे शब्दसंपत्ती ते आपण अभ्यासतील. धन्यवाद.